अभ्यास चाळीस कधी कधी असे होते की सुरुवातीस एखादे काम आपणास सोपे वाटते म्हणून त्या कामास आपण एकदम लागतो अगदी चांगल्या रीतीने लागतो परंतु कामास थोडी सुरुवात झाली नाही तोच कितीतरी अडथळे पुढे दिसू लागतात परिच्छेद <clears throat> माझ्याकडे एकदा एक, एक ग्रहस्थ आले मला वाटते त्या ग्रहस्थांची व माझी काही फार घसट होती असे नाही मी रोज सकाळी जेथे फिरावयास जातो तेथे ते देखिल जातात रोज आम्ही एकमेकास बघतो इच्छा झाली तर एकमेकांशी थोडे जुजबी बोलतो एवढीच त्यांची व माझी मैत्री पण ते माझ्याकडे काल आले व माझे अमुक अमुक काम करा असे म्हणू लागले तसे काम फार महत्वाचे नव्हते अगदी थोडे होते व मला सुरुवातीस स्तरी, ते फार सोपे वाटत होते म्हणून मी ते काम करण्यास तयार झालो परंतु ज्यावेळी मी त्या कामास हात घातला त्यावेळी कोठे ते काम अगदी कठीण आहे असे मला उघड दिसू लागले पण एकदा हो म्हटल्यानंतर धडपड करणे भाग होते म्हणून जीवाचा आटापिटा करून मी ते काम कसेतरी केले व पुन्हा असे काम अंगावर घ्यावयाचे नाही असा मनाशी विचार केला अभ्यास एक्केचाळीस कधीकधी मी जेव्हा माझ्या शेताकडे जातो तेव्हा मला कितीतरी मजा वाटते तसे पाहिल्यास माझे शेत अगदी छोटे आहे परंतु तेथे आंबा फणस चिंच जांभूळ इत्यादी इतकी झाडे आहेत की एवढी सर्व झाडे कोठेही एकत्र नसतील असे मला वाटते शेताच्या वाटेवर एके ठिकाणी ओढा लागतो ते स्थान फार रमणीय असल्यामुळे मी तेथे थोडासा थांबतो त्यामुळे मला शेतावर पोहोचण्यास उशीर होतो हे उघड आहे परंतु ज्या दिवशी फार उशीर होतो त्या दिवशी मी तेथेच राहतो कधीकधी कधी मी लागोपाठ दोन दिवस शेतावर राहतो निसर्गाच्या सनिध राहणे मला फार आवडते निसर्गाच्या सनिध माणूस प्रसन्न होतो शेतावरील माझे सर्व दिवस चांगले जातात